पकड़ ले। मित्रांनो, 5 वाजलेले आणि आता उठलेलो आहे आम्ही। जरा शेकुटी पण पेटवलेली, थोडं चहा करणार आहे आणि लगेचच 6 वाजेपर्यंत पाण्यामध्ये जाणार आहे। काल रात्री आम्ही जाळी लावली होती, आज सकाळी ती जाळी काढून पाहणार आहे किती मासे गावतात। जरा बरं वाटतंय आता, काय नाही तर पक्कच गार लागलं होतं। नमस्कार मित्रांनो, मी संतोष आणि तुम्ही पाहताय फिशिंग माय पॅशन। या व्हिडिओचा पहिला भाग तुम्ही पाहिलाच असेल, हा दुसरा भाग आहे या व्हिडिओचा। तर काल आम्ही ज्या ठिकाणी मुक्कामी थांबलो होतो त्या ठिकाणी बिबट्याचं प्रमाण भरपूर असल्यामुळे सतत 1 किंवा 2 जण आम्ही बसूनच होतो। मी स्वतः रात्री 1 वाजेपर्यंत बसून होतो। आता दिवस उजाडलेला आहे, काल रात्री आम्ही जी जाळी लावली होती ते आता आम्ही काढणार आहे आणि त्यानंतर परत पाण्यात उतरणार आहे मासे पकडण्यासाठी। हा व्हिडिओ पण मित्रांनो खूप भारी होणार आहे, तर तुम्ही कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक पण करा। धन्यवाद। आता चहा तयार झालेला आहे आमचा, पण बाकीची गँग आमची झोपलेली आहे। तुम्ही पाहू शकता इथं झोपलेले आहे बाकीचे। आता पाण्यात उतरायची प्रतीक्षा लागलेली आहे आम्हाला। सध्या बावडे आणि मी दोघंजणच उठलेलो आहे। ए बाळांनो, अरे उठा विकास दादा, उठा उठा, दिवस उगवला, चला पाण्यात जायचं का नाही? चला चहा पिऊन घ्या, चला पाण्यात। नदी नदी बुला रही आहे, नदी बुला रही आहे। चहा झालेला आहे आता आमचा, पाहू कसा आहे। थंड वातावरण मध्ये मस्त वाटतंय। हा आता पाण्यामध्ये आलेलो आहे, भरपूर गार पाणी। लोक म्हणतात की पाणी गरम असतं नदीचं, पण आता काय सांगू, आम्हीच पाण्यात आहे, आम्हाला माहिती आहे पाणी गार असतंय का गरम असत। चालू केलेलं आहे बघा, थोडस अरे फेक केवढी आहे बघ, फेक बघ ना केवढी। मित्रांनो हा एक फेक मासा, कवडस हा आहे सायपरनिस किंवा साध्या भाषेत त्याला पोपट पण म्हणतात। उच आणि एक गुगळ पडलेली आहे, उचल ना झाड थोडं। यार तिथं बी काय शिंगट आहे का गुगळ आहे पुढं बघ। काय लोळी पांढर काय दूर आहे काय ते म्हणते बघ माय बाप काय। एवढी एक नंबर बघ की कसली आहे साईज याची बघ।
वाटतं. हां सर, किती वाढले. काय बघ तिकडं ओढतोय अजून तो. बघ एक तू म्हणतो कडला नाही मध्ये गेला पाहुणे कडला ना कडे नाही पाणी ना. हा हा जाऊ का. एक शिंगटा पण आहे. शिंगटा मळ्याची साईज तर कसली मळ्याची साईज. थांब एक मिनिट, मळ्यांची साईज बघू शकता तुम्ही काय साईज आहे. एक नंबर क्वालिटीचे मासे आहेत. हा काय तरी ठेवू ना ते. गुगळ्याची साईज बघू शकता काय. हा एक अनुशी मासा. मस्त असे मासे सापडलेले आज पाहू शकता. सर्व कानुशी आहेत आणि साईज पण तुम्ही पाहू शकता काय साईज आहे. प्रत्येक कानुशी किलोच्या पुढली दीड एक किलो दीड किलो असे या साईजच्या कानुशी आहेत. आणि एक गमेलं भरून मी आणलेलं आहे. 50 किलो मासे सापडले होते टोटल.